नमस्कार मित्रांनो मी सैफन नादाब माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आज आपण पास्ट टेन्स भूतकाळ याचे चार प्रकार पाहणार आहोत भूतकाळाचे चार प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये पहिला आहे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ आता याची रचना कशी आपण बघूया तत्पूर्वी भूतकाळामध्ये क्रिया कशी घडते केव्हा घडते हे आपल्याला महत्वाचं आहे पाहिलं पाहिजे आपण क्रिया केव्हा घडते भूतकाळामध्ये या ठिकाणी क्रिया ही भूतकाळामध्ये घडलेली असते आता याची वाक्यरचना कशी आहे रचना आहे याची यस प्लस व्ही टू आणि प्लस ओ म्हणजे यस म्हणजे सब्जेक्ट करता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप फी टू म्हणजे वर्वचं दुसरं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म अशा पद्धतीनं याची वाक्य रचना असते हे पुढील उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल पहा काय म्हटलेलं आहे आय रोट अ लेटर मी पत्र लिहिले राईटचा भूतकाळ रोट राईट पहिलं रूप रोट हे दुसरं रूप म्हणजे यस फी टू ओ यस फी टू ओ त्यानंतर दुसरं उदाहरण यातलंच ही रोट अ लेटर आपण काय केलं फक्त या ठिकाणी यस बदल करता बदललं आणि उदाहरण तेच पुढं दिलेलं आहे म्हणजे करता जरी बदलला तरी आपल्याला याच्यामध्ये क्रियापदावरती परिणाम होत नसतो या काळामध्ये कारण याला सहकारी क्रियापद पण नाही फक्त करता आणि डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप असंच ही रचना असते त्यानंतर पास्ट टेन्समधला दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ याच्यामध्ये चा क्रिया कशी असते भूतकाळामध्ये जेव्हा क्रिया चालू होती असा क्षण म्हणजे पास्ट कंटिन्यूअस टेन्स ज्या क्रियेबद्दल आपण बोलतो तेव्हा ती क्रिया चालू होती भूतकाळामध्ये असा क्षण म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स याची रचना कशी असते वाक्यरचना सब्जेक्ट प्लस वॉज किंवा व्यर आणि व्ही आय एन जी क्रियापदाला आय एन जी अधिक ओ ऑब्जेक्ट याची उदाहरणं बघूया आपण आय वॉज रायटिंग अ लेटर यस प्लस वॉज किंवा वेअर त्यानंतर क्रियापदाला आय एन जी आणि त्यानंतर ओ त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया आपण ही वॉज रायटिंग ही वॉज प्लेइंग क्रिकेट यस प्लस वॉज प्लस क्रियापदाला आय एन जी वी आय एन जी प्लस ओ त्यानंतर तिसरं उदाहरण वी वेअर प्लेइंग क्रिकेट यस yes yeah, प्लस वेअर या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे वॉच किंवा वेअर त्याच्यासाठी मुद्दाम हे वाक्य आपण घेतलेलं आहे हे कर्त्यानुसार बदलत राहतं वॉच किंवा वेअर तुमचा कर्ता अनेक वचनी असेल तर वेअर येईल एक वचनी असेल तर वॉज येईल आता हे वॉज वेअर काय आहे तर हे टुबीची भूतकाळी रूपं आहेत हे दोन्ही वॉज आणि वेअर ही टुबीची भूतकाळी रूपं आहेत टुबीची प्रत्येक काळातली रूपं ही वेगवेगळी आहेत वर्तमान काळाची रूपं जार आहेत भूतकाळाची वाजवेर आहेत आणि भविष्यकाळाची शालबी आणि ओलबी रूप आहेत आपण त्या त्या काळाच्या अभ्यासाच्या वे वेळी आपण प्रत्येक पुढची रूपं पाहणार आहोत आपण आता यातला पुढचा आकडा बघतो आहे पास्ट टेन्समधला तिसरा प्रकार पास्ट परफेक्ट टेन्स पाहतोय आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आता याच्यामध्ये क्रिया कशी झालेली असते क्रिया भूतकाळामध्येच पूर्ण झालेली असते भूतकाळामध्ये क्रिया विशिष्ट काळामध्ये पूर्ण झालेली असते म्हणजे क्रियेची स्थिती कशी आहे तर ती क्रिया पूर्ण झालेली असते विशिष्ट काळामध्ये आता याची वाक्यरचना कशी असते पहा यस yes, प्लस हॅड प्लस फी थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप फर्ब फॉर्म तिसरं रूप आणि प्लस ओ म्हणजे करता अधिक हॅड अधिक क्रियापदाचं किसू हे हॅड काय आहे हे टू हॅवचं भूतकाळी रूप आहे आता याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे प पुढं आय हॅड रिटन अ लेटर म्हणजे यस प्लस हॅड प्लस फी थ्री आणि ओ तसंच ही हॅड इटन अ मँगो वी हॅड इटन मँगोज आता या ठिकाणी मुद्दाम हे वाक्य मी रिपीट केलेलं आहे याचा अर्थ या कर्त्यामुळं याच्यावरती काय परिणाम होत नाही करता कुठलाही असू द्या आय असेल ही असेल वय असेल तर हॅडज येणार पुढं म्हणून हे मुद्दाम वाक्य रिपीट केलेलं आहे त्यानंतर यातला शेवटचा भूतकाळातला चौथा आकडा पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्णापूर्ण भूतकाळ क्रिया भूतकाळामध्ये सुरू होते पण त्या वेळी चालूच होती असा जेव्हा बोध होतो भूतकाळामध्ये जी विशिष्ट वेळी पूर्ण होते तसंच ती जी एक विशिष्ट वेळ आहे त्यावेळीसुद्धा पूर्णत्वास गेलेली नसते पूर्व पूर्णत्वाकडे अंशतः पूर्णत्वाकडं गेलेली असते म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नसते भूतकाळामध्ये अंशतः राहिलेली असते चालूच असते क्रियापुढं असा याचा अर्थ घ्यायचा आपण आता रचना काय याची है हॅड सॉरी सब्जेक्ट प्लस हॅड करता अधिक हॅड अधिक बिन आणि प्र पुढं फी आय एन जी म्हणजे फर्बला आय एन जी प्रत्यय म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय अधिक ओ आता या सूत्राप्रमाणे आपलं वाक्य आहे का यस यस हॅड हॅड बिन बिनला बिन फी आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आणि पुढं ओ अशीच या पुढची दोन्ही सुद्धा उदाहरणं आहेत ही हॅड बीन प्लेईंग क्रिकेट वी हॅड बीन प्लेईंग क्रिकेट तर अशा पद्धतीनं आपण हे तीनही उदाहरणं यातली आपण पाहिलेली आहेत या ठिकाणी आपण पास्ट टेन्सचे चार प्रकार या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत फ्युचर टेन्ससाठी आपण पुढच्या एका स्वतंत्र व्हिडिओ आपण त्याच्यासाठी करूया आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार तुम्हाला पुन्हा एकदा विनंती कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद